नमस्कार मित्रांनो, आजचा हा चौथा व्हिडिओ ग्राम्सवर प्रॅक्टिस सेट 4 मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, क्वालिटी क्वेश्चनसाठी फी पेड करावं लागते मित्रांनो, आणि मी ते फिट केलेले अतिमहत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी फ्री अवेलेबल करून देत आहे मित्रांनो. म्हणून या प्रश्नासोबत अतिमहत्त्वाचे प्रश्न सेट केलेले आहेत आणि प्रॅक्टिस जोमाने करा मित्रांनो, जेणेकरून पोस्ट निघालेच पाहिजे. तर चला तर आजचे प्रश्न बघूयात. भातावरील खोड किडा कोणत्या ठिकाणी कोशावस्थेत जातो? तर उत्तर आहे खोडात. दुसरा बघा, पिकांच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे एकूण किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? तर उत्तर आहे 16. तिसरा बघा, रिझर्व्ह बँकेची शेती पतपुरवठ्यासाठी सर्व कामे एक शिखर संस्था म्हणून कोणती बँक कामे करते? तर हा सर्वांना माहीत आहे, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक. चौथा प्रश्न बघा, सूर्यप्रकाशाच्या दृश्यवर्णपटकातील कोणता रंग फुलधारण घडविण्यास जास्तीत परिणामकारक असतो? तर उत्तर आहे लाल. पाचवा प्रश्न बघा, संत्रा झाड कोणते अन्नद्रव्य सर्वाधिक प्रमाणात शोषून घेते? तर उत्तर आहे चुना. सहावा, वांग्याचे सुधारित बियाणे वापरल्यास उत्पादनात किती टक्के वाढ होते? तर उत्तर आहे 200% मित्रांनो. सातवा बघा मित्रांनो, रायझोबियम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर उत्तर आहे सहजीवी. आठवा बघा, नारळ उत्पादनात देशात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर उत्तर आहे केरळ. नववा बघा प्रश्न, सेंद्रिय खतातील एकूण नत्रांपैकी किती टक्के नत्र पिकांना उपलब्ध होतो? तर उत्तर आहे मित्रांनो याच्या 20-30%. दहावा प्रश्न बघा मित्रांनो, अंड्यावरील कोंबडीच्या चोच कोणत्या आठवड्यात कापावी? तर उत्तर आहे 14. बियाणे विक्रीचा परवाना कोणाकडून मिळावा लागतो? तर उत्तर आहे कृषी विकास अधिकारी. 12 प्रश्न बघा मित्रांनो, मोसंबीवरील पाणी पोखरणी अडी कोणत्या ठिकाणी कोसा अवस्थेत असते? तर उत्तर आहे पानात. 13 प्रश्न बघा, सुगंधी द्रव्याची निशिगंधाची कोणती फुले वापरतात? तर उत्तर आहे पूर्ण उमरलेली फुले. 14 बघा, अन्नद्रव्यांचे सर्वात कार्यक्षम शोषण वनस्पतीचा कोणता अवयव करतो? तर उत्तर आहे मित्रांनो सोटमुळे. 15, कडुनिंबामध्ये कोणते कीटकनाशक द्रव्य असते? तर उत्तर आहे अझाडिएराक्टिन. 16 बघा, फळांवर मेणाचे संस्करण करण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर उत्तर आहे वॅक्सिंग. 17 बघा, पेरूच्या कोवळ्या हिरव्या फळांवर कोणता रोग आढळतो? तर उत्तर आहे देवी. फळ बागांसाठी कोणत्या पद्धतीत पाणी देतात? तर उत्तर आहे मित्रांनो आडे करून सनेरी, म्हणजे इथं झाड आहे आणि असा भोवतालून पारी करतात. 19 बघा, बागेतील कोणत्या वेलीच्या फुलांचे उग्र वास येतो? तर उत्तर आहे बदकवेल. 20 बघा, वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, 78. मुळा व गाजर मुळभाज्यांची अभिवृद्धी कशी वापरतात? तर उत्तर आहे बियांपासून. 22 बघा, भारतात दर हेक्टरी भाताचे उत्पन्न पंजाब राज्यात जास्त आहे मित्रांनो. कोणत्या राज्याच्या ऊसाखाली क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पन्नात दुसरा क्रमांक येतो? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य आहे. 24 प्रश्न बघा, रताळ्याच्या अभिवृद्धी खालीलपैकी कोणत्या भागापासून करतात? तर उत्तर आहे खोड. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या बाष्पोच्छ्वास कमी असेल? तर उत्तर आहे कोरफड. 26 बघा, रोपवाटिकेतील निरजंतुकीकरण करताना जमिनीची अवस्था कशी असावी? तर उत्तर आहे मित्रांनो ओलसर. 27 प्रश्न बघा मित्रांनो, सर्वात प्रथम दुधातील स्निग्धांश मोजण्याची पद्धत कोणी शोधून काढली? तर उत्तर आहे निकोलस गेबलर. कार्नेशनची फुले कोणत्या वायूला अतिशय संवेदनाक्षम असतात? तर उत्तर आहे इथिलिन. 29 बघा, खालीपैकी कोणती ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे? तर उत्तर आहे मित्रांनो राहुरी. 30 प्रश्न बघा, भात पिकावरील करपाया रोग नियंत्रणासाठी कशाचा उपयोग करतात? तर आहे कार्बनडाझिम. हा रोग जास्त प्रमाणात आढळतो मित्रांनो आजच्या प्रमाणात. 31 बघा, 54 जमिनीची सामू 8.5 इतका असतो. मोसंबीची कोणती जात लागवडीसाठी शिफारस केली आहे? तर उत्तर आहे न्यूसेलर. 33 बघा, जीवाणूंचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते? तर उत्तर आहे पेशी विभाजन. 34 प्रश्न बघा, फळझाडांमध्ये हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार वर्षभरात किमान किती बहार धरता येतात? तर उत्तर आहे 3. 35 बघा, रिकामी जागा जमिनीच्या म्हणजे चुनखडीयुक्त, उत्तर आहे चुनखडीयुक्त जमिनीच्या जमीन सुधारणींमध्ये रासायनिक अथवा फवारणींद्वारे
चिल्टेट सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करतात? 36वा प्रश्न बघा मित्रांनो, रिकामी जागा म्हणजे पालाश. उत्तर आहे पालाश या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाणी हिरवट लांबट होऊन वाट खुंटते. 37वा बघा मित्रांनो, रिकामी जागा म्हणजे उत्तर आहे ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिके वगळून इतर पिकांना उपयोगी पडते. 38वा बघा, भाजीपाल्यात साधारणपणे किती टक्के पाणी असते? तर उत्तर आहे 80 ते 90%. 39वा बघा मित्रांनो, 39वा सॉरी, जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात? तर उत्तर आहे जमिनीतील संरचना. 40वा प्रश्न बघा, फुले त्रिवेणी या जातींच्या गायची होल्स्टीन फिजियन जर्सी व रिकामी जागा गीर म्हणजे याचं उत्तर आहे गीर या जातींच्या संकरणातून पैदास करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे ते आजचे अतिमहत्त्वाचे 40 प्रश्न. अजून अतिमहत्त्वाचे प्रश्न टेस्ट सिरीज म्हणजे ग्रामसेवक टेस्ट सिरीज 5वीचा व्हिडिओ उद्या येणार आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.